नमस्कार। चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाच्या गेल्या 12 महिन्यापासून आपण त्या ठिकाणी प्रतीक्षा बघतोय। खरं तर मागच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आणि गिरीश भाऊंच्या मदतीने नगरोत्थानमधून आपण जवळजवळ 90 कोटी रुपये, भुयारी गटरच्या माध्यमातून 150 कोटीतला पहिला टप्पा 70 कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी आपण मिळवलेले 22 कोटी रुपये, सोबत LED शहराचं सुशोभीकरण करून खूप तरतूद त्या ठिकाणी निधी आणून शहराच्या एकंदरीत विकासाला एक गती देण्याचं काम आपण त्या ठिकाणी निधी आणून केलं। पण दुर्दैवाने गेल्या 12 महिन्यापासून मुख्याधिकारी नसल्याने ही कामं खोळंबली आहेत, नागरिकांचा त्या ठिकाणी संताप होतोय। वारंवार पत्र दिली, निवेदनं दिली, मी आज नगरविकास मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून प्रत्यक्ष वस्तुस्थिती मांडली, सचिवांना भेटलो, उपसचिवांना भेटलो आणि त्यांना लक्षामध्ये आणून दिलं। जर उद्या संध्याकाळच्या आत आपण जर आम्हाला त्या ठिकाणी शाश्वत पर्याय दिला नाही तर मी या मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाला बसेल, कारण की माझे शहरवासीय त्या ठिकाणी पूर्णपणे कंटाळले आहेत की शहराला CO मिळत नाही आहे। आणि त्या ठिकाणी मला त्यांनी खात्री दिली की उद्या मॅटमध्ये असलेलं जुनं मॅटर ते संपून 30 तारखेच्या आत आम्ही चाळीसगाव नगरपालिकेला पूर्ण वेळ CO देऊ आणि शहरवासियांचा त्या ठिकाणी प्रश्न सोडू। मी त्या ठिकाणी सचिवांना इशारा वजा त्या ठिकाणी क्लिअर कट पत्र दिलं आहे, जर तो मिळाला नाही तर मी मंत्रालयाच्या पायरीवर बसेल। मला खात्री आहे की आता हे प्रशासन त्या ठिकाणी दखल घेऊन त्या ठिकाणी आमदार महोदय असतील, मी स्वतः असेल केलेल्या पाठपुराव्याची दखल आतापर्यंत घेतली नव्हती, आता स्वतः सचिव, उपसचिव आणि त्या ठिकाणी डेस्क ऑफिसर यांना भेटून हे वास्तव लक्षामध्ये आणून दिलं आहे। बघूया आता 30 तारखेपर्यंत CO मिळतो का काय। धन्यवाद।